आता आज मेहरबान न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली आणि मेहरबान न्यायालयाने उद्याच्या दिवशी आदेशासाठी काम ठेवलेलं आहे. आमची भूमिका प्रथमपासून आमचे मूळ फिर्यादी राजेंद्र निकम साहेब यांच्या माध्यमातून जी फिर्याद दाखल झालेली आहे, त्यांनी जी फिर्याद दिलेली आहे त्याचा पाठपुरावा आम्ही सातत्याने केलेला आहे. मेहरबान न्यायालयासमोर देखील आम्ही आमची बाजू लावून धरू आणि आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची आमची तयारी आहे, त्यासाठी आम्ही भांडत राहू. सर, आज काय युक्तिवाद झाला आणि कशा पद्धतीने तुमची बाजू मांडली आणि त्यांना आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली? आज मेहरबान न्यायालयासमोर पुन्हा गुणरत्न सदावर्ते आरोपी यांना हजर केलं. आज मेहरबान न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन, सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये घेतलं. त्यानंतर आरोपीचे वकिलांनी त्यांचा जामिनाचा अर्ज दाखल केला, त्याला सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आमच्या बाजूने मूळ फिर्यादीतर्फेसुद्धा आम्ही लेखी म्हणणं ॲफिडेव्हिट देऊन आमचीही बाजू ठामपणे मांडली आणि आदेशासाठी मेहरबान न्यायालयाने उद्याची तारीख ठेवलेली आहे. काय वकिलांनी आपण केलेलं आहे आणि त्यामध्ये किती वेळाचा एकंदरीत हा सगळा संवाद? बराच वेळ चाललं. त्याच्यामध्ये आरोपीतर्फे गुन्ह्याचं स्वरूप, गुन्हाची FIR याच्यावरती डिबेट झाला त्यांच्याकडून आणि सरकारी वकिलांनी त्यामध्ये मुख्यत्वे सांगितलं की आरोपीचं कंडक्ट कसं आहे, आरोपीचं वागणूक, त्याच्या येणाऱ्या स्टेटमेंट्सबद्दल त्यांनी डिबेट केला, आर्ग्युमेंट केले आणि आमच्या बाजूकडून देखील आम्ही आरोपीनं यापूर्वी वारंवार बऱ्याच न्यूज चॅनलवरती मराठी समाज, मराठा समाज, हिंदू समाज, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल केलेली वारंवारची वक्तव्य आम्ही मेहरबान न्यायालयासमोर आणली. तसंच आम्ही मेहरबान न्यायालयाने विनंती देखील केली की यदा कदाचित मेहरबान न्यायालयाचं मत झालं जामीन देण्याचं, तर आरोपीला जास्तीत जास्त जामीनदारांचे आदेश व्हावेत जेणेकरून त्याचा मेहरबान न्यायालयासमोरचा प्रेझेन्स सिक्युअर होईल. त्याचप्रमाणे आरोपीनं आत्तापर्यंत केलेल्या वक्तव्याचा विचार करून जी काही आम्ही पुढं पुरावा आणला आहे प्रथमदर्शनी, त्याच्यानुसार आरोपी याने यापुढे किमान ही ट्रायल चालूपर्यंत, त्याचा निकाल लागूपर्यंत प्रसारमाध्यमांशी, विविध समाजमाध्यमांवरती कधीही कुठेही ट्रायल चालू असेपर्यंत त्यांनी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज अथवा मराठा समाज किंवा इतर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य करू नये अशी महत्त्वाची अट मेहरबान न्यायालयाकडे आम्ही मांडली की जी आरोपीला घालण्यात यावी जेणेकरून समाजामधला तेढ पुन्हा वाढणार नाही, कुठलं वाईट वक्तव्य आरोपीकडून येणार नाही. त्याचप्रमाणे आरोपीच्या बाकी कंडिशन्स आम्ही सांगितलं मेहरबान न्यायालयाला की त्यांना हेवी कंडिशन द्या, त्यांचा प्रेझेंस सिक्युअर करा, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट झाले. आज पोलिसांनी पुन्हा एकदा पोलीस कस्टडी वाढवून मिळावी म्हणून अर्ज केला होता, त्याला आम्ही विरोध केला. ही पूर्वीच्या 4 दिवसापूर्वीची कारणं पुन्हा नमूद केलेली आहेत आणि त्यांचा वैयक्तिक तपास आरोपीकडे झालेला आहे, त्यांचं व्हॉईस सॅम्पल घेतलेलं आहे, त्यांचे फोटोग्राफ घेतलेले आहेत आणि त्यांचा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जबाब घेतलेला आहे. त्यामुळे ह्यापेक्षा वेगळ्या तपासासाठी त्यांना पोलीस कस्टडीची काही आवश्यकता नाही. बाकी हेतू, त्याच्या मागं कोण आहे, कट आहे, कारस्थान आहे, संघटना आहे, त्यासाठी पोलीस कस्टडी देऊ नये असा युक्तिवाद केला. तो ऐकून पोलिसांनी मागितलेली पोलीस कस्टडीची विनंती कोर्टाने फेटाळली आणि त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं आहे 2 मेपर्यंत. ज्युडिशियल कस्टडीत घेतल्यानंतर आम्ही त्यांचा लगेच जामीन अर्ज कोर्टाकडे सादर केला. जामीन अर्ज सादर केल्यानंतर त्याला सरकार पक्षाने, पोलीस तपास अंमलदारांनी त्यांचं म्हणणं सादर केलं, सरकारी वकिलांनी त्यांचं म्हणणं सादर केलं, त्याच्यावरती युक्तिवाद झाला. युक्तिवादामध्ये 2 जे महत्त्वाचे सेक्शन आहेत, 295A आणि 153A, या दोन्ही गोष्टी निव्वळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संबंधाने काहीतरी बोलले एवढ्या गोष्टीवरून ते सहजपणे साबित होत नाही, अट्रॅक्ट होत नाही काही दोन्ही सेक्शन प्रथमदर्शनी. हा पहिला भाग आहे, म्हणून त्यांना काही जामिनापासून रोखण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, 7-10-20 झालेली घटना आहे. 7-10-20 नंतर एकदम अचानकपणे 13-14 पोलिसांना जाग येते तपास करायची, मुंबईतला कुठला तरी एखादा इन्सिडेंट झाल्यानंतर. त्या 1.5 वर्षात काही पोलिसांच्यापासून कुठं ते फरारी नव्हते. हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील आहेत, ते उपलब्ध होते. कुठलाही तपास न करता एकदम 1.5 वर्षांनी जागा व्हायचा आणि तपास करायचा आणि तपासासाठी जी कारणं सांगतायत त्यासाठी काहीही उपलब्ध नाही. कारण 1.5 वर्षात त्यांच्या वक्तव्यामुळे कुठं काही समाजात आंदोलनं झाली, गुन्हे झाले, तक्रारी झाल्या, दंगल झाली असं कुठलंही उदाहरण त्यांच्या
कागदपत्र तपासामध्ये नाही आहे, त्यामुळे असं 1.5 वर्षात जर काही झालं नाही तर आज लगेच जामिनावर सुटल्यावर त्यांच्याकडून काहीतरी होईल असं काही होण्याची शक्यता नाही. तरी देखील आमच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास चालू आहे. या गोष्टीची साठी आम्ही कोर्ट जर आम्हाला काही अटी शर्ती घालून जामीन द्यावा त्या अटी सगळ्या अटी शर्ती आम्ही कोर्टात पाळू. सर, 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली त्यांना, याच्या अगोदर 3 वकील बदलण्यात आले, त्यांचं फेल्युअर होतं का? कारण आज त्यांना मग असं न्यायालयीन कोठडी दिली. त्याच्याबद्दल मी बोलणं बरं नाही वकिलांच्या फेल्युअरबद्दल कोणाच्याच, पण आज जवळपास त्यांची तीच 4 दिवसापूर्वी जी कारणं होती त्या 4 दिवसात त्यांनी तपास काय केला ते सांगितलं, त्याचं व्हॉईस सॅम्पल घेतलं, त्याचा एक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जबाब घेतला, त्याचे फोटोग्राफ घेतले, ज्या ठिकाणी त्या स्टुडिओमध्ये काय त्याची मुलाखत झाली, अटी शर्ती घालून जामीन द्यावा त्या अटी सगळ्या अटी शर्ती आम्ही कोर्टात पाळू. सर, 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली त्यांना, याच्या अगोदर 3 वकील बदलण्यात आले, त्यांचं फेल्युअर होतं का? कारण आज त्यांना मग असं न्यायालयीन कोठडी दिली. त्याच्याबद्दल मी बोलणं बरं नाही वकिलांच्या फेल्युअरबद्दल कोणाच्याच, पण आज जवळपास त्यांची तीच 4 दिवसापूर्वी जी कारणं होती त्या 4 दिवसात त्यांनी तपास काय केला ते सांगितलं, त्याचं व्हॉईस सॅम्पल घेतलं, त्याचा एक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जबाब घेतला, त्याचे फोटोग्राफ घेतले, ज्या ठिकाणी त्या स्टुडिओमध्ये काय त्याची मुलाखत झाली तिथल्या घटनास्थळाचा पंचनामा केला, आणि आता कस्टडी पाहिजे त्यासाठी त्यांना काय म्हणत, त्याचा हेतू काय होता, त्याच्या मागे कोण प्रेरणा आहे का, त्याच्या मागे कोण संघटना आहे का, त्याचे भावी प्लॅन काय आहे, पुढच्या वेळेस त्यात काय करणार आहे, अशासाठी आम्हाला त्याच्याकडे तपास करायचा आहे. आणि तो वकील असल्यामुळं चलाक आहे आणि तो सरासरी दाद देणार नाही, त्यामुळं पोलिसांचं कस्टोडियल इंटरोगेशनची आवश्यकता आहे म्हणून द्यावी असं त्यांचं म्हणणं. वकील असणं काय हा गुन्हा नाही. पुढे आता काय प्रक्रिया काय होईल? उद्या आता जामिनाच्या अर्जावर हुकूम होईल. नाही येणार त्यांना आता मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली, सातारा जिल्ह्याला नेतील, कदाचित उद्या मुंबईला सुद्धा पुन्हा नेतील, ट्रान्सफर करतील. आणि इथली तारीख 2 तारीख दिली आहे, पण ज्युडिशियल कस्टडी असल्यामुळे प्रत्येक तारखेला हजर करतील असं काही गरज नाही, आवश्यकता नाही. थँक्यू. ओके.